आणि थेट जाऊया सायन्स स्टेशनवर. आणि सायन्स स्टेशनवर नेहमीसारखंच हे जास्त पाऊस झाल्यानंतर जे दिसतं तेच दृश्य पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. सायन ते कुर्ला या दरम्यानचा हा जो रेल्वे ट्रॅक आहे तिथे नेहमीच पाणी साचतं. मोठा पाऊस झाल्यानंतर सायन्स स्टेशनवरचे दृश्य आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मुंबईकर लोकलची वाट पाहत आहेत, मात्र लोकल लवकर सुरू होणार नाही असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. कारण जोरदार मुसळधार पाऊस झालेला असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे. संपूर्ण ट्रॅक रेल्वेचा हा पाण्याखाली गेलेला आहे. जलमय हा सगळा भाग झालेला आहे. हा भाग हा एवढा पॅच सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी पंपिंग स्टेशनची सुविधा आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे नेहमीच प्रयत्न होत असतात, मात्र हा भागच असा असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच हा ट्रॅक पाण्याखाली गेलेला असतो. पुढचे काही काळ तरी हा रेल्वे ट्रॅक लवकर सुरू होईल असं चिन्ह दिसत नाही आहे. कुर्ला सायन चुनाभट्टी या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा सायन रेल्वे स्टेशनच्या या भागामध्ये नेहमीच होतो. अनेक प्रवासी या ठिकाणी सध्या खोळंबलेले दिसत आहेत. रेल्वेची वाट पाहून खोळंबलेले लोक आता अखेर ट्रॅकवर उतरून पुढे चालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. या पाण्यामधून वाट काढत काढत पुढचं स्टेशन गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सायन रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याआधीच लोकल थांबलेली आहे आणि त्यामुळे आता ही लोकल पुढे जात असल्याचं दिसून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरून सायन स्टेशन गाठण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून पुढे मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या मार्गानं आपल्या इच्छित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न लोकांचा असणार आहे. सायन रेल्वे स्टेशनच्या जवळची ही दृश्य आहे. स्टेशन येण्याआधीच लोकल थांबली आहे कारण सायन स्टेशनजवळचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊसधारा बरसत आहेत. पहाटे तर पावसाचा जोर प्रचंड होता आणि त्याचा फटका नेहमीप्रमाणे आता मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलला बसलेला आहे. या पावसाच्या पाण्यातून धीम्या गतीनं का होईना, मात्र एका बाजूची रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्याचा हा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा दिसतोय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद झारे या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत. निनाद, सायन मधली ही आपल्याला दृश्य एक्सक्लुसिव्ह जी 24 तासवर पाहायला मिळत आहे ट्रॅकवर, पूर्णपणे हा ट्रॅक पाण्याखाली गेलाय. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय, विस्कळीत झाली आहे. नेमकं काय काय सध्याच्या अपडेट्स आहेत? अनुपमा, सकाळी 4 वाजल्यापासून तर पहाटे म्हणजे आता सकाळी 7 वाजेपर्यंत जी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली आहे, ईस्टर्न जी सबब्स आहेत म्हणजे सायन असेल, कांजूरमार्ग असेल, विद्याविहार असेल, घाटकोपर असेल, या भागामध्ये साधारण 75 मिलीमीटर 3 तासात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सायनच्या स्टेशनमध्ये आपण बघतो दृश्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे मध्य रेल्वेची सायन स्टेशनमधली जी वाहतूक आहे ती स्लो ट्रॅकवरची पूर्ण बंद आहे. विद्याविहार आणि सायनमधली वाहतूक मध्य रेल्वेने फास्ट ट्रॅकवरती वळवलेली आहे. त्यामुळे ज्या मध्य रेल्वेच्या गाड्या आहेत त्या 20 ते 25 मिनिटं उशीर आहेत. तसं बघायला गेलं तर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रस्त्याच्या मार्गाने यावं लागतंय. तरीसुद्धा जे कोणी रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी की सायन आणि विद्याविहारमधली वाहतूक विस्कळीत आहे. दुसरीकडे रेल्वेबरोबर रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सायन च्या गांधी मार्केट परिसर असेल किंवा हिंदमाताचा परिसर असेल इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग आहे. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक सुद्धा सुरळीत नाही आहे, विस्कळीतच आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबईचं आज सकाळपासून पावसाने जो काय जे काही प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आता हे वॉटर लॉगिंग जे वॉटर पाण्याचा जो पाणी कधी ओसरेल त्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल असं म्हणायला हरकत नाही. अजूनही पावसाचा जोर काही फार कमी झालेला आहे असं म्हणता येत नाही. पाऊस तसाच सुरू आहे सातत्याने. त्यामुळे किती वेळात पाणी ओसरेल आणि यानंतर कधी सगळं सुरळीत होईल याकडे आता यावरच आता जनजीवन पूर्वपदावर येणं अवलंबून असणार आहे.
खरंय, धन्यवाद निनाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. एकंदरीतच रेल्वे वाहतूक सध्या तरी विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसतीये. मात्र जे मुंबईकर आता घरातून बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बाहेरची परिस्थिती पहा आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या. धावत्या मुंबईला आज थोडासा ब्रेक मिळणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे